नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवलं या चर्चासत्रामध्ये आज मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस तारखे आणि अठ्ठावीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे जर तुम्ही क्रिकेट फॅन असाल आणि काल आय पी एल जर मॅचेस बघत असाल तर कालची मॅच तुम्हाला नक्कीच कालची बातमी कळाली असेल कालचे मॅच खूप चांगली झाली काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब मॅच होती पंजाब टीम विरुद्ध खेळताना लखनौ सुपर जायंट्सच्या टीमनी पहिल्या इनिंगमध्ये वीस ओवरमध्ये कालच्या मॅचमध्ये दोनशे सत्तावन्न रन केले दोनशे सत्तावन्न हे खूप जास्त स्कोर आहे यापूर्वी आय पी एलमध्ये एकदाच यापेक्षा जा जास्त स्कोर कोणत्या टीमनी केला होता तेव्हा क्रिस गेलने एकशे पंच्याहत्तर रन मारले होते पुणे विरुद्ध चिन्हास्वामी स्टेडियमवर तेव्हा दोनशे त्रेसष्टचा स्कोअर आर सी बीने केला होता त्यानंतर हा सेकंड हायएस्ट झाला आहे वीस ओवरमध्ये दोनशे सत्तावन्न होणंच ही खूप मोठी गोष्ट आहे मी क्रिकेट मला जेव्हापासून कळतं लहानपणापासून तेव्हा क्रिकेट बघतो क्रिकेट जर तुम्ही बघत असाल रेग्युलरली तर तुम्हाला माहिती आहे की एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने वेस्ट इंडिजला साठ ओवरमध्ये हो एकशे त्र्याऐंशी रन काढून एकशे चौऱ्याऐंशीचं चा टार्गेट दिलं होतं तेसुद्धा वेस्ट इंडिजला गाठता आलं नव्हतं नंतर हळूहळू काळ बदलला प्लेयर्सची क्षमता वाढली फिटनेस वाढला स्कोरिंग संख्या वाढल्या क्रिकेटच्या ओडियायमध्ये हळूहळू जास्त रन वाढू लागले सुरुवातीला पन्नास ओवरमध्ये दोनशे दोनशे रनचं टार्गेटसुद्धा खूप मोठं असायचं नंतर नंतर अडीचशे पावणे तीनशे तीनशे रनसुद्धा रंच कमी पडू लागले नंतर टी ट्वेंटी आलं टी ट्वेंटीमध्ये सुद्धा सुरुवातीला एकशे वीस एकशे चाळीसचा स्कोर ठीक असायचा खूप वाटायचा आता दोनशे सत्तावन्न रन करती कोणती टीम ही खूप वाखाण्याजोगी गोष्ट आहे काल लखनौच्या बॅट्समननी पर्टिक्युलरली स्टॉयनीस बदोनी पुरण कायले मायर्स या चार बॅट्समननी अक्षरशः धुतलं प पंजाबच्या सगळ्या बॉलरला आणि एवढा मोठा स्कोअर केला ऑब्विसली त्यांना ते जिंकले शेवटी लखनौ सुपर जायन्सच जिंकले पण पंजाबनी चांगली बॅटिंग करत अखेर दोनशे एक रन केले दोनशे एक रन म्हणजे दोनशे सत्तावन्न आणि दोनशे एक मिळून चारशे अठ्ठावन्न रन एका मॅचमध्ये चाळीस ओव्हरमध्ये निघत असतील तर आपण ही अपेक्षा करू शकतो की लवकरच यावर्षी होणाऱ्या व ओडिया वर्ल्डकपमध्ये एखादी टीम पन्नास ओवरमध्ये नक्कीच पाचशेचा स्कोअरही करू शकते आणि पाचशेचा स्कोअर झाला तर आपण फार आश्चर्य करायची करायची गोष्ट नाही आहे असा बदल क्रिकेटमध्ये घडतो आहे क्रिकेटमध्ये हे जे काही बदल घडत आहेत बॉलिंगमध्येही घडत आहे फिल्डिंगमध्येही घडत आहेत प्रत्येकाला कोचिंग चांगली आहे प्रत्येकाचा फिटनेस लेवल इम्प्रूव्ह होतो आहे टेक्निक बदलले आहेत खेळाचे नियम बदलले आहेत ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी जरी कारणीभूत असल्या तरी पण आपण यातून काय चांगलं शिकू शकतो तर हे चांगलं शिकू शकतो की कशालाच लिमिट नाही म्हणजे वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जेव्हा वीस पन्नास ओव्हरमध्ये जर दोनशे रन सव्वा दोनशे रन खूप वाटत होते तर आजच्या काळात वीस ओव्हरमध्ये दोनशे सत्तावन्न रनसुद्धा इझिली प्लेयर्स काढू शकतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून आपण चांगलं शिकायला पाहिजे जास्तीत जास्त लिमिट्स पुश करणं ज्याला म्हणतात ते हेच आपण आपल्या लिमिट्स पुश कशा करता येईल याचा विचार नक्कीच केला पाहिजे काल दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज एक वाचण्यात आली ती ढगांबद्दल आहे ढगांमध्ये ड्रग रेजिस्टंट बॅक्टेरिया असतात असं शास्त्रज्ञांनी शोधून काढले ते जमिनीपासून किंवा पानांपासून किंवा वाऱ्याने बॅक्टेरिया वर जातात आणि तिथे ढगांमध्ये खूप काळ राहतात असं त्यांनी शोधून काढले कदाचित एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी इन्फेक्शन जाण्यासाठी पण हा एक मार्ग असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे सध्या त्यांनी जे बॅक्टेरियांचा अभ्यास केला आहे ते खूप वाईट नाही आहे आपल्यासाठी त्यामुळे ती एक चांगली गोष्ट पण एन्व्हायरमेंटल बॅक्टेरिया जरी असले तरी बॅक्टेरिया कसे कसे ट्रान्समिट होऊ शकतात यातलं एक कारण आता आपल्याला आणखी जास्त झालं आहे ते म्हणजे ढग ढगांमध्ये ड्रग रेजिस्टंट बॅक्टेरिया असतात आपल्याला आपल्याला कधी कल्पना पण आपण केली नसेल की ढगांमध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात आणि त्यातून आपल्याला इन्फेक्शन कोणाला होऊ शकतं याबद्दलची न्यूज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल त्याबद्दल नक्की वाचा तुम्ही कालची मॅच बघितली की नाही त्याचा हाय नसेल बघितले तर हायलाईट नक्की बघा त्यातून नक्कीच बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील तुमच्या आयुष्यामध्ये रोज घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीतून तुम्ही काय शिकताय मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद